एवरीवन, लाइफ मीन्स मोर मध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, नुकतीच दिवाळी आटोपली आहे आणि आता वेध लागले आहेत कार्तिकी एकादशी आणि तुलसी विवाहाचे. आजच्या व्हिडिओ मध्ये आपण कार्तिकी एकादशी आणि तुळशीच्या लग्नाचे काय महत्व आहे हे बघणार आहोत. भारतीय संस्कृतीत सण उत्सव, व्रत वैकल्ये, परंपरा, कुळधर्म, कुळाचार यांना अनन्यसाधारण महत्व आहे. संपूर्ण वर्षभरात काही ना काही सण उत्सवांची रेलचेल सुरूच असते. या सर्वांमध्ये चातुर्मासाला वेगळे आणि विशेष महत्व आहे. आषाढी एकादशी ते कार्तिक एकादशीचा कालावधी चातुर्मास म्हणून ओळखला जातो. सन 2020 मध्ये अश्विन महिना अधिक आल्याने यंदाचा चातुर्मासाचा कालावधी तब्बल 5 महिन्यांचा झाला. नोव्हेंबर महिन्याच्या उत्तरार्धात चातुर्मास समाप्त होत आहे. चला तर सर्वप्रथम बघूया कार्तिकी एकादशी बद्दलची माहिती. सन 2020 मध्ये 25 नोव्हेंबर रोजी कार्तिकी एकादशी आहे. वर्षभरात येणाऱ्या एकादशींपैकी आषाढी आणि कार्तिकी या दोन एकादशी भाविकांच्या दृष्टीने खूपच महत्वाच्या मानल्या गेल्या आहेत. आषाढी एकादशीला जशी पंढरपूरची वारी केली जाते, तसेच हजारो वारकरी कार्तिकी एकादशीलाही पंढरपूरची वारी करून विठ्ठल दर्शन घेतात. या दोन एकादशींच्या दरम्यान चातुर्मास पाळला जातो. ही एकादशी मोठी एकादशी म्हणून देखील ओळखली जाते. तिलाच प्रबोधिनी एकादशी किंवा बोधिनी एकादशी असेही म्हणतात. पंढरीच्या विठुरायाचे स्मरण करण्याचा, त्याच्या नावाने उपवास करण्याचा हा दिवस. जे भाविक वर्षभर एकादशीचा उपवास करतात, ते भाविक 25 तारखेचीच मोठी एकादशी मानतात. आता बघूया विष्णू प्रबोधोत्सव म्हणजे काय. हिंदू धर्मातील सर्वात शुभ आणि पुण्य मानली जाणारी एकादशी कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षावर साजरी केली जाते. ही देव उठनी एकादशी, हरी प्रबोधिनी आणि देवोत्थान एकादशी म्हणून ओळखली जाते. हिंदू कॅलेंडर नुसार 25 नोव्हेंबर रोजी एकादशीची तारीख दुपारी 2:42 पासून सुरू होईल. त्याचबरोबर एकादशी तिथी 26 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 5:10 समाप्त होईल. दक्षिणायन ही देवांची रात्र मानली जाते, तर उत्तरायण हा देवांचा दिवस. कर्क संक्रांत आषाढ मासात येते, म्हणूनच आषाढ शुद्ध एकादशीस देवशयनी एकादशी म्हटले आहे. पौराणिक मान्यतानुसार आषाढ शुक्ल एकादशी ते कार्तिक शुक्ल एकादशी यांच्या दरम्यान श्री विष्णू क्षीरसागरात झोपतात. नवसृष्टी निर्मिती हे ब्रह्मदेवाचे कार्य सुरू असताना पालनकर्ता श्री विष्णू निष्क्रिय असतात, म्हणून चातुर्मासास विष्णू शयन म्हटले जाते. श्री विष्णू कार्तिक शुक्ल एकादशीला झोपेतून जागृत होतात, जे पुण्याला प्रोत्साहन देतात आणि धार्मिक कार्यास नेतृत्व करतात. आषाढ शुद्ध एकादशीला विष्णू शयन, तर कार्तिक शुद्ध एकादशी नंतर म्हणजे द्वादशीला विष्णू प्रबोधोत्सव साजरा केला जातो. असे मानले जाते की जेव्हा भगवान विष्णू क्षीरसागरात 4 महिने झोपतात, तेव्हा संपूर्ण चातुर्मासात विवाह कार्य थांबतात. मग देवोत्थान एकादशीला भगवंताचे जागरण झाल्यावर लग्न, विवाह यासारख्या सर्व शुभ कार्यास सुरुवात होते. मग देवोत्थान एकादशीला भगवंताचे जागरण झाल्यावर लग्न, विवाह यासारख्या सर्व शुभ कार्यास सुरुवात होते. याशिवाय भगवान शालिग्राम आणि तुलसी विवाहाचे धार्मिक विधीही या दिवशी केले जातात. तुलसी विवाहाची सुरुवात होते ती याच दिवसापासून. कार्तिक पौर्णिमेला तुलसी विवाहाची सांगता होते आणि लग्न सराईचे दिवस सुरू होतात. आता बघूया तुलसी विवाहाचे काय महत्व आहे ते. तुळस हे दिसायला छोटे रोपटे असले तरी भारतीय संस्कृती व परंपरांमध्ये तुळशीला अनन्य साधारण असे महत्व आहे. तुळस विष्णुप्रिया किंवा हरिप्रिया या नावाने देखील ओळखली जाते. आपल्याला एखादी वस्तू देवाला अर्पण करावयाची असेल तर ती तुळशीच्या मुळापाशी अर्पण करतात, म्हणजे ती वस्तू इष्ट देवतेकडे पोहोचते, अशी लोकमान्यता असल्याचे सांगितले जाते. तुळस अर्पण केल्याशिवाय केलेली विष्णूची पूजा व्यर्थ ठरते असे पद्मपुराण सांगते.
तुळशीच्या मंजिरीला सर्व देवांची प्रतिनिधी मानली जाते। तुळस आरोग्य दृष्ट्याही अतिशय महत्वाची मानली गेली आहे। तसं तर वर्षभरच तुळशीची पूजा केली जाते। कार्तिक महिन्यात तुळशीच्या समोर दिवा लावल्यानं इच्छित फलप्राप्ती होते। कार्तिक महिन्यात तुळशीची नियमाने पूजा केल्याने आणि दररोज दिवा लावल्याने भगवान विष्णूंचे आशीर्वाद मिळतात। कार्तिक महिन्यात तुळशीची पूजा करण्याचे विशेष महत्व असते। अशी आख्यायिका आहे की कार्तिक महिन्यात भगवान श्रीहरी विष्णूंना तुळशी अर्पण केल्यानं त्याची फलप्राप्ती गोदानाच्या फलप्राप्तीपेक्षाही कित्येक पटीने अधिक आहे। तुळशीचे विविध गुणधर्म आयुर्वेदात सांगितले गेले आहे। समुद्र मंथनातून जेव्हा अमृत निघाले तेव्हा त्याचे थेंब जमिनीवर पडले, त्यापासून तुळस या वनस्पतीचा जन्म झाला असे मानले जाते। कार्तिक शुद्ध द्वादशीपासून पौर्णिमेपर्यंत कोणत्याही दिवशी तुळशी विवाह करण्याची प्रथा असली तरी प्रामुख्याने कार्तिक शुद्ध द्वादशीला तुळशी विवाह करतात। यंदाच्या वर्षी तुळशीचे लग्न गुरुवार दिनांक 26 नोव्हेंबर रोजी करण्यात येत आहे। कार्तिक महिन्यात शुक्ल पक्षाच्या एकादशीला म्हणजेच देव उठणी एकादशीला भगवान विष्णू झोपेतून जागे होतात, म्हणूनच देव जागे झाल्यावरच तुळशीच्या लग्नाचा पवित्र मुहूर्त मानला जातो। हा विवाह सोहळा सायंकाळी करतात। कार्तिकी एकादशीला सर्व मंगल कार्यांची सुरुवात केली जाते। तुळशी विवाह केल्याने कन्यादानाचे पुण्य प्राप्त होते अशी मान्यता आहे। आता बघूया तुळशी विवाहाचा विधी कसा असतो ते। घरातील कन्या मानून तुळशी वृंदावनाची गेरू व चुन्याने रंगरंगोटी करतात। तुळशीची सौभाग्य अलंकारांनी आरास करतात। बोर, चिंच, आवळा, सीताफळ त्यात ठेवतात। यानंतर तुळस आणि कृष्णाची षोडशोपचार पूजा केली जाते। तुळशीला नवीन वस्त्र पांघरतात व त्यावर मांडव म्हणून उसाची किंवा धांड्याची खोपटी ठेवतात। बाळकृष्ण व तुळस या दोघांमध्ये अंतरपाट धरून मंगलाष्टके म्हणून त्यांचा विवाह लावला जातो। यानंतर तुळशीचे कन्यादान केले जाते, मंत्रपुष्प आणि आरती केली जाते। घरच्या कन्येस श्रीकृष्णासारखा आदर्श वर मिळावा असा यामागील हेतू आहे। या दिवशी प्रसादाला दही पोहे, हरभरा डाळीची उसळ, अनारसे, तिळाचे लाडू असा श्रीकृष्णाच्या आवडीचा बेत असतो। सर्वांना प्रसाद आणि फराळ यांचे वाटप केले जाते। आता ऐकूया तुळशी विवाहाच्या कथेमध्ये काय सांगितले आहे ते। प्राचीन काळात जालंधर नावाचा राक्षस चारहीकडे खूप उत्पात करत होता। राक्षस वीर आणि पराक्रमी होता। त्याच्या साहस असल्यामागचे कारण होते त्याच्या पत्नी वृंदा हिचे पतिव्रता धर्म। तिच्या प्रभावामुळे तो सर्व व्यापी होता। परंतु जालंधराच्या या उपद्रवामुळे त्रस्त देवगण प्रभू विष्णूकडे आले आणि संरक्षणासाठी याचना करू लागले। त्यांची प्रार्थना ऐकून विष्णूने वृंदा हिचे पतिव्रता धर्म भंग करण्याचा निश्चय केला। इकडे वृंदाचे सत्त्व नष्ट झाल्यामुळे देवतांशी युद्ध करत असताना जालंधरचा मृत्यू झाला। वृंदाला ही गोष्ट लक्षात आल्या क्षणी तिने क्रोधित होऊन प्रभू विष्णूंना श्राप दिला की माझे सतीत्व भंग केल्यामुळे तुम्ही दगड व्हाल। त्या दगडाला शालिग्राम म्हणतात। असे म्हणत वृंदा पती सोबत सती गेली। ज्या जागी ती सती गेली त्या जागी तुळशीचे झाड उत्पन्न झाले। तेव्हा विष्णू म्हणाले की हे वृंदा, तुझ्या सतीत्वाचे फल म्हणून तू तुळस बनून माझ्या सोबत राहशील। माझ्या सोबत तुझा विवाह लावणाऱ्यांना पुण्य लाभेल। तेव्हापासून तुळशी विना शालिग्राम किंवा विष्णूची पूजा अपुरी मानली जाते। वृंदाच्या पातिव्रत्यामुळे संतुष्ट होऊन विष्णूने तिला वरही दिला की तुळशीची पूजा केली जाईल आणि या घटनेची स्मृती म्हणून शालिग्रामाशी म्हणजेच विष्णूशी तुळशीचे लग्न लावले जाईल। तेव्हापासून तुळशी विवाह करण्याची परंपरा प्रचलित असल्याचे सांगितले जाते। स्नानानंतर रोज तुळशीच्या रोपाला पाणी देणे आरोग्यासाठी उत्तम मानले जाते। तुळशीमुळे वातावरणातील हवा शुद्ध होते। तुळशी पत्रांचा अर्क बऱ्याच आजारांवर रामबाण उपाय ठरतो। या गुणधर्मामुळे तुळशीच्या सानिध्यात राहावे, जास्तीत जास्त तुळशीचे संवर्धन करावे, म्हणूनच तुळशी विवाह करण्याची प्रथा आहे। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ इथेच संपतो आहे।
व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि शेअर करा, आणि असेच छान छान व्हिडिओज बघण्यासाठी आमच्या चॅनलला आठवणीने सबस्क्राईब करा. कीप वॉचिंग. थँक्यू.